बुलढाणा जिल्ह्यातील 3 ATM फोडी प्रकरणात राजस्थान येथून 2 आरोपींना अटक. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील शेलूत, उंद्री आणि पळशी बुद्रुक अशा 3 ठिकाणांहून स्टेट बँक ऑफ इंडियाचे 3 ATM गॅस कटरच्या सहाय्याने कट करून त्यामधून नगदी रक्कम 56,25,000 रुपये चोरी केल्याची घटना दिनांक 30 जुलैच्या पहाटेच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी बुलढाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथक तयार करण्यात आले होते. त्यापैकी बुलढाणा LCB व सायबर सेलने अथक परिश्रम घेऊन राजस्थान जिल्ह्यातील अलवर येथून 2 आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी सराईत असून त्यांची नावे कमरुल इस्लाम, अब्दुल गनी रहनार, कपासपाली जिल्हा नावगाव आसाम, तसेच नरेश चौधरी राहणार अजारका जिल्हा अलवर राजस्थान असे आहे. या दोन्ही आरोपींना अटक करून 13 ऑगस्ट रोजी चिखली न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची पुढील 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी 14 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आरोपीकडून 15,76,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील महिन्यामध्ये 30 तारखेला एकाच रात्री 3 ATM ची गॅस कटरने कटिंग करून फार मोठ्या प्रमाणावर नगदी रोख रक्कम चोरी झाली होती. सुमारे 56 लाख रुपये 3 ATM मधून चोरीला गेले होते. हे 3 ATM म्हणजे एक सेलूद चिखलीजवळचा, त्याच्यानंतर उंद्री आणि पळशी असं 3 पोलीस स्टेशनमध्ये हे 3 गुन्हे दाखल झाले होते. या घटनेनंतर मी स्वतः आमचे ॲडिशनल SP आणि सर्व SDPO आणि सर्व अधिकाऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी भेट दिली होती आणि तसं घटनास्थळी कुठलाही जास्त क्ल्यू आम्हाला काही मिळालेला नव्हता. परंतु नंतर आम्ही या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सुमारे 5 पथकं तयार केली होती. त्याच्यामध्ये LCBची होती, पोलीस स्टेशनची पथकं होती, सायबरची पथकं होती. अशी पथकं तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सायबरच्या पथकाच्या मार्फतीने जे मोबाईल आणि GPS डाटाच्या थोडंसं ॲनालिसिस केल्यानंतर थोडेफार आम्हाला काही क्ल्यू मिळाले आणि यापूर्वी अशा घटनांमध्ये जे आरोपी यापूर्वी जे निष्पन्न झालेले आहेत ते बहुतेक करून मेवात वगैरे या भागातले, राजस्थान हरियाणा या भागातले होते. त्या माहितीवरून आणि थोडंसं गोपनीय माहितीवरून जे आरोपींची माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही ही पथकं राजस्थानला पाठवली होती आणि त्या ठिकाणाहून बरोबर 1-2 आरोपी आम्ही अटक केले आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे वाहन होतं ते वाहन आम्ही जप्त केलेलं आहे. त्याचबरोबर काही कॅश आणि काही बँकांमध्ये यांनी जी अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे सुमारे असे 6 अकाउंट जे आहे ते सीज केलेले आहे आणि 2 आरोपी आणलेले आहेत. त्यांना आता 8 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि त्यांच्या या रिमांडमधून अजून बाकी जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून या गुन्ह्यातली राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे ती देखील आम्ही हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमच्या टीम्सने फार चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा ATM च्या घटना हल्लीच्या काळामध्ये झालेल्या आहेत परंतु त्याचं डिटेक्शन आणि एक ज्याला म्हणतो की परफेक्ट डिटेक्शन आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तर या टीमचं जे नेतृत्व करत होते ते ॲडिशनल SP बुलढाणा मसडे साहेब, त्याच्यानंतर SDPO बुलढाणा बरकते साहेब आणि माझी LCBची टीम, सायबरची टीम, पोलीस स्टेशनचे अधिकारी API चतरकर वगैरे, शेळके, जिन्नमवार हे सगळ्या अधिकारी आणि टीमने फार अत्यंत चांगल्या पद्धतीचं चांगलं डिटेक्शन या ठिकाणी केलेलं आहे.